Good morning, all of you. Jilla Officer Mohammad Kanakar, Mr. Anuga Antarpel, Yalata Kasi, Scholarship Online Class Monday, Sarva Vidyarthi, Vapa Alakakanshesh, Shishwagat. Aad Apanala, Jilla Officer Prathamik Shala, Buranagar, Taluka Nagar, Shaiyache Scholarship Margaret Teacher, Adaraniya Sri Kiran Manish Sir, Budhimata Vishaya Sir, Vargikaran Yaga Kattav, Margaret Karah. Tad Sarana Vipinak Karo, Ki Apan Andal Margaret Talu Karo. Please, Manish Sir. Namaskaram, Yadakun Narendra, good morning. Jilla Officer Amman Nagar, Antar, Jilla Officer Amman Nagar, Mission Arum Antargar, Acha Online Tasik Madhe Sarvansuni Swagat Karto. Acha Ya Online Tasik Madhe, Atta Parindra Sarvani, Online Tas Adhi Man Laun Devasit Kelele Aahe. Ya Sukti Madhe, Tumhala Sukti Samandha Tar Aahe Chahe, Ya Shivaya, Tumhala Ya Tasik Mule, Tumcha Jnana Madhe Nakkis Bhar Padnar Aahe. आणि याचा फायदा तुम्हाला भविष्यात स्कॉलरशिप परीक्षेसाठी नक्कीच होणार आहे. तर आज आपण बुद्धिमत्ता या विषयावरती विषयातील घटक वर्गीकरण या घटकावर आपण अभ्यास करणार आहोत, प्रश्न सोडवणार आहोत. तर वर्गीकरण म्हणजे काय? तर वर्गीकरण म्हणजे वेगळेकरण. वर्गीकरण करणे म्हणजे वेगळेकरण. आता आपल्या परिसरामध्ये, आपल्या अवतीभोवती तुमच्या तुमच्या घरामध्ये सगळीकडे बऱ्याच ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू असतात. प्रत्येक वस्तूमध्ये काही काही वस्तूमध्ये साम्य असतं, काही मध्ये साम्य नसतं. तर मग आता हा जो प्रश्न आहे आपला, हा जो घटक आहे आपला वर्गीकरण, याच्यामध्ये असंच पाहिजे आपल्याला की चार पर्याय या ठिकाणी उपलब्ध असतात. त्या चार पर्यायापैकी एक पर्याय असा असतो की तो तिघांपेक्षा वेगळा असतो. म्हणजे तिघांमध्ये काय साम्य आहे आणि त्या चौथ्या वेगळ्या पर्यायामध्ये काय वेगळं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. हा जो भाग आहे बुद्धिमत्तेतील, बुद्धिमत्ता असा विषय आहे की या विषयामध्ये तुम्हाला 80% मार्क जवळजवळ तुमच्या निरीक्षणावर अवलंबून. तुमचं जर निरीक्षण योग्य असेल तर तुम्हाला तुमचं उत्तर, तुम्ही उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचणार. तर अशा प्रकारे वर्गीकरणामध्ये आज आपण शब्द संग्रह व आकृत्या हे दोन घटक अभ्यासणार आहोत. तर प्रथमता या शब्द संग्रह मध्ये हा जो शब्द संग्रह आहे, या शब्द संग्रह घटकामध्ये चार शब्द दिलेले असतात. पैकी एक वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजेच याचा अर्थ असा की तीन जे शब्द आहेत त्या तीन शब्दामध्ये काहीतरी साम्य आहे ते शोधायचं आपल्याला. तर त्यासाठी मात्र तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या सामान्य ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. प्रत्येकामध्ये आपलं सामान्य ज्ञान असतं, प्रत्येकाला एक नजर असते, निरीक्षण करण्याची एक हे असते. निरीक्षण करताना आपण समजून घेतो की यामध्ये काय वेगळेपणा आहे. तर वर्गीकरण मध्ये शब्द संग्रह यामध्ये चार शब्द, चार पर्याय या ठिकाणी दिलेले असतात. चार पर्यायामध्ये ते समान नसतात, त्यापैकी कोणता तरी एक शब्द मात्र नक्कीच वेगळा असतो, तो शब्द आपल्याला शोधता आला पाहिजे. त्यानंतर त्या तीन जो जे त्यांच्यामध्ये साम्य आहे त्यांचा एक गट तयार होतो आणि एक शब्द जो वेगळा आहे त्याचा दुसरा गट तयार होतो. तो गट आपल्याला त्यातलं पर्याय उत्तर असणार आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या इयत्ता पाचवीचा काय होतं की तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास सुरू करता, प्रश्नपत्रिका सुरू करता, सगळं सुरू करता, परीक्षा घेता, ऑनलाईन परीक्षा असतात, ऑफलाईन असतात. परंतु आपण एक गोष्ट काय विसरतो की आपल्याकडे जे पाठ्यपुस्तक आहेत आपले, आपले जे पाच विषय आहेत, भाषा, गणित, इंग्रजी, परिसर भाग एक, परिसर भाग दोन आणि हिंदी. आता हिंदी आपल्याला स्कॉलरशिपला नसते, परंतु हे जे बाकीचे विषय आहेत या विषयामध्ये आपल्याला त्याची जी पाठ्यपुस्तकं आहेत त्या पाठ्यपुस्तकातली पुस्तकातील पाठ आपल्याला लक्षपूर्वक वाचणे फार गरजेचं आहे. तुमचा स्कॉलरशिपचा अभ्यास जवळजवळ सर्वच अभ्यास, काही सामान्य थोडासा आणखी भाग सोडला, जवळजवळ सर्व अभ्यास
आपले पाचवीचे पुस्तकावरच अवलंबून असतं, काही वेगळं नसतं. पण तो तुम्ही किती व्यवस्थित वाचन त्याचं करताय, किती लक्षपूर्वक तुम्ही तो धडा वाचून काढताय, त्यावेळेला तुम्हाला समजेल की याची उत्तर हे असणार आहे, शब्दातलं फरक तुम्हाला जाणवणार आहे. तर आता सुरुवातीला आपण हे पाहूया की शब्दसंग्रह या घटकामध्ये कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत. पाहता तर याच्यामध्ये पहिला आहे बघा मराठी व्याकरण. मराठी व्याकरण, मराठी व्याकरण म्हणजे आतापर्यंत झालेल्या तासामध्ये तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्यानंतर व्याकरणामध्ये असणारे पूर्णविराम, विरामचिन्ह हे जे झालेलं आहे याचा सुद्धा उल्लेख, या प्रकारचे प्रश्न सुद्धा यामध्ये असतात. त्यानंतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान जे आहे त्या सामान्य ज्ञानाच्या आधारित काही प्रश्न येतात. म्हणजे वर्गीकरण या घटकाला 10% भारांश आहे, 10% भारांश. त्यामुळे वर्गीकरणामध्ये येणाऱ्या शब्द संदर्भ, आकृत्या आणि संख्या यामध्ये प्रत्येकी 2-2 प्रश्न येतात, म्हणजे एकूण 12 प्रश्न, म्हणजे 6 प्रश्न आपल्याला येतात. 12 मार्काचा हा घटक आहे. हे मार्क आपले खूप हातचे मार्क आहेत, हे मार्क आपल्याला अजिबात जाऊन द्यायचे नाही कधी, कारण फक्त हे मार्क कशावर आहेत, डोळ्यांवर, डोळ्यांचं निरीक्षण फार महत्वाचं आहे याला. पहा त्यामध्ये प्रथम आपण शब्द संग्रह पाहत आहोत, त्यामध्ये सामान्य विज्ञान, त्यानंतर ज्यांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पाठ्यपुस्तकात असणाऱ्या, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व बाबी त्या घटकांवर सुद्धा आधारित तुम्हाला प्रश्न इथे येणार आहेत. त्यानंतर याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मी लिहून घेतलं तरी चालेल, खूप महत्वाचे मुद्दे आहेत की याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही वेगळं नसतं. त्यामुळे आपल्याला आपला आत्मविश्वास वाढतो की नक्की कोणत्या प्रश्नामध्ये काय येणार आहे आपल्याला समजतं. त्यानंतर दिनदर्शिकेवर प्रश्न असतात, दिनदर्शिकेवर प्रश्न, त्यानंतर कडधान्य, तृणधान्य, त्याप्रमाणे शरीराचे अवयव, आपल्या शरीरामध्ये असणारे अवयवावर आधारित प्रश्न असतात, घड्याळाचे प्रश्न असतात, काळ असतो, पण त्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे काळाचे प्रकार किती आहेत, काळाचे प्रकार 3, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. त्यानंतर खाद्यपदार्थ असतील, खाद्यपदार्थ दिलेले असतात, काही पदार्थ गोड असतील, एखादा पदार्थ तिखट असेल, किंवा एकाची चव नक्कीच वेगळी असेल, तिन्हीमध्ये काहीतरी साम्य असते, एक काहीतरी वेगळं असतो, ते आपलं ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर ग्रह आहे, ग्रहांवर आधारित प्रश्न, त्याप्रमाणे प्राणी आहेत, सर्व प्रकारचे प्राणी आहेत, शिंग असलेले प्राणी, शिंग नसलेले प्राणी, जंगलात राहणारे प्राणी, पाळीव प्राणी, बरेचसे प्राण्यांचे प्रकार आहेत. तर ते मात्र आपल्याला आपल्या वाचनातून आपल्या लक्षात येतं, आपण पाहिलेले असतात प्रत्यक्ष, म्हणजे निरीक्षण केलेलं असतं आपण प्राण्यांचं. त्याचप्रमाणे गणित, धान्य, तृणधान्य, पक्षी, कीटक, फळे, वेगवेगळ्या फळांचे प्रकार. आता फळे आल्यानंतर तुम्हाला माहितीये की फळं म्हटल्यावर मग काय होतं, कि मग त्यात काय प्रकार आहेत. आपण म्हणतो की ऋतूनुसार येणारी फळं, त्यानंतर आपण म्हणतो की एक बी असलेलं फळ, अनेक बी असलेली फळं, अशा प्रकारे शब्द संग्रह या घटकामध्ये आपल्याला या प्रकारच्या सर्व घटकानुसार आपल्याला प्रश्न येत असतात आणि ते आपल्या स्वतःच्या सामान्य ज्ञानावर आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि ते आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन दिले पाहिजे. आता नंतर आपण काय करू, यात आपण या प्रकारचे याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण सोडवायला घेऊ.
आपण प्रश्न घेतोय पात्रांनी, चार शब्द आहेत, तुम्हाला वेगळं काय करायचं नाही. फार चार शब्द दिले असतात, कान नाक पोट डोळे. कान नाक पोट आणि डोळे शरीराचे अवयव, आपलेच अवयव आहेत. मग यामध्ये तीन जे पर्याय आहेत ते तीन पर्यायांचा एक गट तयार होतो आणि एक चौथा जो पर्याय आहे तो वेगळा गट तयार होतो आणि तो वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा. तर पहा, सगळ्यांना माहिती आहे की कान नाक डोळे पोट. पहा, पाहिल्याबरोबर आपली निरीक्षण शक्ती इतकी असते की आपल्याला पाहिल्याबरोबर लक्ष देत अरे की हा कान म्हणजे हा चेहऱ्याचा भाग आहे, नाक म्हणजे हा सुद्धा चेहऱ्याचा भाग आहे, डोळे चेहऱ्याला असतात, म्हणजे पोट हा वेगळा आहे. म्हणून याचं पर्याय उत्तर काय असणार आहे? ती. अशा प्रकारे आपल्याला आपल्या निरीक्षण शक्तीवर हा जो घटक आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचे मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत. पहा, आता पहा दुसरा आहे आठवडा महिना वर्ष आणि चौथा आहे सप्तमी. पहा, प्रश्न स्कॉलरशिपचा अभ्यास करताना दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक, फक्त प्रश्न वाचणं महत्वाचं नाही तर उत्तर वाचणं पण तेवढं महत्वाचं आहे. आपण पूर्ण काही मुलं काय करतात, अर्धवट प्रश्न वाचणे किंवा मग उत्तर सुद्धा अर्धीच वाचणे, मनाला वाटलं म्हणून एक उत्तर निवडणं असं न करता प्रश्न पूर्ण वाचणे, उत्तराचे चारही पर्याय वाचून घेणे तर आपल्याला जाणार होत. आता पहा, हे वाचतानाच आपलं लक्ष देतं की आठवडा महिना वर्ष आपण केव्हा म्हणतो आणि सप्तमी केव्हा म्हणतो. शाळेमध्ये दिनविशेष सांगताना शाळेमध्ये आपण जेव्हा मिती सांगत असतो, मिती तेव्हा प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी हे आपण म्हणत असतो, तुम्ही अष्टमी. तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर हे सर्व जण आहेत ते दिवसांचे समूह आहेत. दिवस, आठवडा म्हणजे दिवसांचा समूह आहे की आठवड्यामध्ये किती दिवस असतात? सात दिवस असतात. महिना हा सुद्धा काय आहे? दिवसांचा समूह आहे. वर्ष दिवसांचा समूह, पण सप्तमी हा वेगळा आहे. म्हणजे यातील पर्याय क्रमांक आहे चार, जो त्या गटात दुसरा गट निर्माण होतो, त्या तिघांचा एक गट आणि तो एक वेगळा गट तयार होतो. त्यानंतर पुढे पहा, तुम्हाला आता परिसराभ्यासामध्ये या गोष्टी आहेत. पहा, तर अश्मयुग तुम्हाला आहे बघा, अश्मयुगातील माणसाची गोष्ट सर्वांना माहिती आहे की तो कशा प्रकारे जीवन जगत होता. ताम्रयुग, ताम्र म्हणजे तांबे, तांब्याचे युग, तांबे हा धातू माणसाने प्रथम वापरला आहे. नंतर लोहयुग, लोह म्हणजे काय? शब्दामध्ये सगळे, लोह म्हणजे लोखंड, लोखंडाचे युग. आणि चार नंबरचा पर्याय आहे तो कलियुग. तुमच्या परिसर अभ्यासचा अभ्यास करताना ह्या गोष्टी जाणवतात की अश्मयुग माहिती आहे, त्यानंतर ताम्रयुग, लोहयुग आणि कलियुग. तर हे जे आहेत आपण पाहिलं तर हे सर्व जे युग आहेत हे प्राचीन युग आहे. हे सर्व काय आहे? प्राचीन युग. हे प्राचीन युग आहे अश्मयुग, की जे प्राचीन म्हणजे आपल्या पूर्वी घडलेला हा काळ आहे. ताम्रयुग जो आहे ते हा सुद्धा प्राचीन युग आहे, लोहयुग सुद्धा प्राचीन आहे, आणि कलियुग, कलियुग म्हणजे जे आज चालू आहे त्याला आपण काय म्हणतो जात? कलियुग.
मग हे तिन्ही प्राचीन युग आहेत आणि कलियुग म्हणजे आजचं युग आहे. त्यामुळे कलियुग हा या प्रश्नातील पर्याय पा की हा वेगळा त्या तिघांपेक्षा तो वेगळा आहे. अशा प्रकारे आपल्याला उत्तर वाचणे उत्तर समजण्यासाठी वाचन फार महत्वाचं आहे पा. वाचन आणि आपलं निरीक्षण निरीक्षण त्यानंतर पुढे आहे पा. पहिला पाठ आहे चंद्र, दुसरा आहे पहा मंगळ, तिसरा आहे गुरु, चौथा आहे शनी. नाव वाचलं तुमचं जर आपल्यात चांगलं असेल तर त्याचा आपल्यात चांगला आहे तू काय करणार आहे की पाहणार आहे का रे चंद्र मंगळ गुरु शनी म्हणजे तो पाहणार आहे की ग्रहांचे नाव वाटतात मला एखाद्याचं निरीक्षण असं होईल तो मला आठवड्याचे नाव वाटतं ते नाही मग आता पण आपल्याला जर आठवड्याचे नाव वाटले तर मग हा वेगळा काय एखादा शब्द त्यातला वेगळा कसा असेल हे आपल्याला शोधायचं. तर एकदम सोपी पद ग्रहांचा अभ्यास होतो परिसर अभ्यासचा अभ्यास केल्यानंतर ग्रह आपल्याला समजतात बरोबर आहे का. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे आपले जे आठ ग्रह आहेत त्या आठ ग्रहांमध्ये मंगळ हा ग्रह आहे, गुरु हा ग्रह आहे, शनी हा ग्रह आहे, परंतु चंद्र हा ग्रह नाही. म्हणजेच या प्रश्नामध्ये चंद्र हा वेगळा आहे म्हणजे चंद्र वेगळा आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे एक नंबरचा पर्याय. कारण माहिती चंद्र हा काय आहे ग्रह नाही पण तो उपग्रह आहे. उपग्रह कशाचा आहे तो पृथ्वीचा उपग्रह आहे परंतु ग्रहांच्या मालिकेमध्ये तो नाही तो पृथ्वीचा उपग्रह असल्यामुळे त्यावर चंद्र हा पर्याय बरोबर आहे. नंतर पुढे पहा चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. नंतर या वर्षी आज आता हे सगळे जे शब्द आहेत याचा वापर आपण बोलण्यामध्ये नेहमी करत असतो की नंतर करू, या वर्षी खूप चांगला पाऊस झाला की या वर्षी पाऊस झाला नाही, आज खूपच ऊन पडलंय, नंतर चला आता आपण अभ्यास करूया, या सर्व शब्दांचा वापर आपण नेहमी करत असतो. पण वापर करताना मग आपलं निरीक्षण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये कोणता शब्द वेगळा असेल बरं, कोणते तीन शब्द सारखे आहेत आणि कोणता शब्द वेगळा आहे. तर पहा आपण ते लक्षात येईल तर नंतर या शब्दाचा अर्थ माहिती नाही आपल्याला नंतर कधी पण असू शकतो तो भविष्य काळ आहे तो नंतर केव्हा येऊ शकतो. या वर्षी म्हणजे हा वर्तमान काळ आला, या वर्षी म्हणजे हा काय आला वर्तमान काळ आला. आज 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 हा काय आहे वर्तमान काळ आहे. आता चला मला आता अभ्यासाला बसायचं आता म्हणजे वर्तमान काळ म्हणजे याचा अर्थ असा की हे तिन्ही शब्द वर्तमान काळातील आहेत परंतु नंतर शब्द मात्र वेगळा आहे. नंतरला माहिती नाही कधी आहे काय त्यामुळे नंतर हा भविष्य काळात धरला जातो तर त्यामुळे हा शब्द जो आहे तो वेगळा आहे. पहा याच्यावर आधारित आपल्याला खूप प्रश्न आपण घेणार आहोत. आपल्या सरावाचा भाग तुम्हाला लक्षात येणार आहे की बाबा तीन शब्द कसे एक धरायचे आणि एक शब्द कसा वेगळा धरायचा. आता या धर्तीवर आता मी एक दोन तीन चार आणि पाच प्रश्न म्हणजे समोर इथं मांडलेले आहेत याचा आता सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर पुढचे प्रश्न मी देणार आहे तुम्हाला. स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी. झाला असेल सर्वांचा स्क्रीनशॉट काढून. सांगितलं की सर्व प्रकारचे प्रश्न असतात फक्त आपलं निरीक्षण महत्वाचं. बुद्धिमत्ता म्हटलं की निरीक्षण निरीक्षण त्याचं चांगलं त्याचं उत्तर कधीही चुकणार नाही. आले पहा
खायचे पदार्थ लिहितो आता सांबर आमटी आणि कढी अन्न पदार्थ आहेत खाद्य पदार्थ आहेत ते भात आहे सांबर आहे आमटी आणि कढी. चला सगळ्यांना त्याचं निरीक्षण चांगलं तो काय म्हणेल जर निरीक्षण भाग जो सहज पाहतो पूर्ण वाचत नाही तो काय म्हणेल अरे हे सगळे खायचे पदार्थ त्याच्यामध्ये काय वेगळं सगळं सेम आहे हे खायचे हे खायचे हे खायचे ते खायचे नाही पण ज्याचं निरीक्षण चांगलंय तो एक मात्र कळ की त्याला माहिती घ्यातले उत्तर आपल्याला वेगळं आहे तो काय मानणार आहे. चल भात तर भात असतो ठीक आहे सांबर मध्ये पाणी तर ओतलेलं असतं म्हणजे हे द्रव आहे आमटीमध्ये सुद्धा पाणी ओतलेलं असतं म्हणजे खाताना पाणी असतं त्याच्यामध्ये म्हणजे द्रव पदार्थ आहे हा आमटी हा द्रव आहे सांबर द्रव आहे आणि कढी सुद्धा द्रव पदार्थ आहे म्हणजेच भात हा त्या सर्व पदार्थामध्ये वेगळा घटक आहे म्हणून याचं उत्तर काय असणार आहे एक भात. अशा प्रकारे तुमचं निरीक्षण फार महत्वाचं आहे मुलांना या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करा तुम्हाला तुमची उत्तर मिळून जातील. आता पहा हिवाळे तुमचा आवडता सण सणांची नावे बघा तुमचे आवडते सण आवडते सण आहेत तुमचे तुम्हाला माहित असलेले सण आहेत त्याच्या आपल्याला सुट्ट्या असते विशेष करून ईदला सुट्ट्या असते गांधी जयंती आहे पहा आणि माता असं कोणी नाही त्याला सुट्टी आवडत नाही सर्वांना सुट्टी आवडते कोणीच नाही सुट्टी एक दिवस असली की छान वाटतं सर्वांना तर अशा या सुट्ट्यांचे दिवस मी तुमच्यासमोर मांडलेले आहे. दिवाळीला सुट्टी असते ईदला सुट्टी असते गांधी जयंतीला असते नाताळला सुट्टी असते मग आता सुट्ट्यांचे दिवस समोर मांडलेले आहे मग वेगळा दिवस कोणता मग वेगळा त्यातील वेगळा दिवस कोणता हे आपल्याला शोधायचं. हा तुम्ही निरीक्षण करा तर तुमचे एक गोष्ट लक्षात येईल पहा की हे दिवाळी सण आहे काही विशिष्ट लोकांचा सण असतो ईद काही विशिष्ट धर्माच्या लोकांचा सण असतो नाताळ ख्रिस्ती धर्माचा सण असतो म्हणजे हे जे सण आहेत दिवाळी ईद आणि नाताळ हे धार्मिक सण आहे. पहा दिवाळी ईद आणि नाताळ हे धार्मिक सण आहेत परंतु गांधी जयंती मात्र सर्वांना माहिती आहे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती आपण शाळेमध्ये साजरी करतो तर हा काही धार्मिक सण नाहीये म्हणून या तीन पर्यायामध्ये साम्य आहे. पर्याय नंबर 1 पर्याय 2 आणि पर्याय 4 या तिन्ही मध्ये साम्य आहे परंतु त्यातील वेगळा शब्द किंवा वेगळा पर्याय 3 आहे गांधी जयंती. अशा प्रकारे आपलं निरीक्षण करायचं आहे. थवा सर्वांना माहिती कोणाच थवा असतो पक्ष्यांचा डझन सर्वांना माहिती डझन ती कळक आणि 4 आहे समूह. पा 4 शब्द तुमच्या समोर लिहिलेले आहेत पा हवा डझन कळक आणि समूह. तर पा याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का पा आपण समूह आहे हा समूह सर्व समूहच आहे संख्यांचा परंतु थवा पक्ष्यांचा थवा आकाशामध्ये चालू आपण सांगू नाही शकत हे पक्षी किती आहेत फक्त आपण कसा म्हणतो की पक्ष्यांचा थवा आकाशामध्ये उडतो. त्यानंतर कळप आहे पा कळप चाललाय प्राण्यांचा प्राण्यांचा कळप चालू आहे पण त्या कळपमध्ये कळपांमध्ये किती हरिण आहेत ते आपण सांगू शकत नाही. लोकांचा समूह चालू आहे आपण सांगू शकत नाही परंतु सर्वांना माहिती डझन डझन हा शब्द आपल्याला जास्त कळतो कुठून
केळी बसून केळी म्हटलं की सर्वांना माहिती आहे केळी बाजारात गेल्यानंतर किलोवर नाही मिळत तर ते मिळतात डझन वरती. आपण काय करतो एक डझन केळी द्या म्हणतो आपण, त्यावेळेला सर्वांना माहिती आहे एक डझन म्हणजे किती आहे 12, एक डझन म्हणजे किती आहे 12. संख्या निश्चित आहे, संख्या काय आहे निश्चित संख्या की एक डझन म्हणजे 12. तस हवा कळप आणि समूह यामध्ये संख्या माहिती नसते, त्यामुळे तिन्ही जे पर्याय जे आहेत हवा कळप आणि समूह हे एका गटातील आहेत आणि याचा वेगळा गट हा पडतो हा डझन. त्यामुळे पर्याय उत्तर याचा आहे 2. अशा प्रकारे विविध प्रकारचे प्रश्न येतात, फक्त आपण फसतो कधी कधी अति घाई केली घाई गाईच्या नादात पटकन वाचायच्या आधी सांगितलं हा हेच उत्तर असेल हेच वेगळं वाटतं मला, त्या घाई गाई पुरतं आपलं उत्तर चुकतं, आपलं उत्तर आपण चुकून द्यायचं नाही कारण हा अतिशय सोपा भाग आहे आणि हे आपले हातचे मार्ग आहेत फुकटचे मार्ग आहेत, ते मार्गाने सोडायचे नाही आपल्याला बिलकुल सोडायचे नाही कारण याच्यामध्ये फार डोकं चालवायचंच नाही, फक्त नजर आणि आपलं वाचन. त्यानंतर आता हेमंत शब्द वाचला की तुमच्या लगेच शब्द कुठेतरी नाव ऐकलेलं नाही हेमंत कशा कशा नाव ऐकलं पहा तुम्ही. कार्तिक आणि शिशिर लक्षात घ्या. आता याच्यावर तुम्हाला असंही वाटलं कधी कधी की चला हे म्हणजे मुलाचं नाव आहे वर्षा असतं मुलीचं नाव असते कार्तिक असतं मुलाचं नाव शिशिर असत मुलांचे नाव वाटत त्याच्यामध्ये, परंतु लक्षात हे पण यायला पाहिजे आपल्याला की आपले हे काय याच्यामध्ये काय आहे आपले ऋतू आहे, आपले खरे ऋतू जे आहेत ते हे आहे. आपण जे उन्हाळा पावसाळा हिवाळा म्हणतो हे आपले मुख्य ऋतू नाही, आपले मुख्य ऋतू आहे हे सर्वांना माहिती आहे की आपले मुख्य ऋतू जे आहेत त्यांचे नाव आहे हेमंत वर्षा शिशिर ग्रीष्म शरद हे आपले मुख्य ऋतू आहेत, हे ऋतू आपल्याला लक्षात ठेवायचे. सर्वांना लक्षात आलं असेल तर लगेच चला हेमंत पण आपले ऋतू ऋतू आहे वर्षा ऋतू आहे शिशिर ऋतू आहे पण कार्तिक जो आहे हा आपला मराठी महिना आहे, आपले जे मराठी महिने आहेत ना चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ याच्यामधील कार्तिक हा एक मराठी महिना आहे. सर्वांचे पाठ असतील मराठी महिने पाठ ठेवा, मराठी महिन्यांचे दिवस मराठी महिन्यांचे दिवस त्यानंतर इंग्रजी महिन्यांचे दिवस कोणता दिवस महिना 30 दिवसांचा कोणता 31 दिवसांचा हे पण सर्वांनी पाठ करा. याच्यामध्ये हे तीन जे शब्द आहेत त्या तीन शब्दांचा एक गट तयार होतो आणि कार्तिक शब्द मात्र याच्यामध्ये काय आहे वेगळा आहे. नंतर पुढे पहा पंढरपूर सर्वांना माहिती आहे पंढरपूर एकादशी असते पंढरपूरला जातात लोक पंढरपूर. त्यानंतर तुळजापूर कोल्हापूर कानपूर पंढरपूर तुळजापूर कोल्हापूर कानपूर. आपली नजर ताजवर पाहिजे आपलं लाठवलं पाहिजे आपल्या लक्षात पाहिजे की आहे महाराष्ट्र आहे देश आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले राज्य महाराष्ट्रामध्ये असलेले जिल्हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पंढरपूर पाहिलं तर सर्वांना माहिती महाराष्ट्रामध्ये आहे, तुळजापूर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, कोल्हापूर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग त्यातलं वेगळं शब्द काय कानपूर, कारण कानपूर हे उत्तर प्रदेश मधील एक शहर आहे म्हणून याचा पर्याय आहे 4 नंबर. चला आता 1, 2, 3, 4 आणि 5 प्रश्न दिले आहेत मगाशी, पाच प्रश्न झाले आणि हे 5 याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी. चला का
अशा प्रकारे हा निरीक्षणाचा भाग आहे. निरीक्षणामध्ये वाचन पण फार महत्वाचं आहे. वाचन जर आपण केलं नाही तर हे शब्द आपल्याला ओळखीचे वाटणार नाही. वाचन केलं तर हे शब्द ओळखीचे वाटतील. आपल्याला पटकन समजणार आहे की चला या चार पर्यायामधला हा शब्द वेगळा आहे. अशा प्रकारे आणखी आपण थोडेसे प्रश्न याच्यावर घेणार आहोत. पहा जल चल प्रश्न शब्द वाचतानाच कळतो जल पाणी चल जल चल म्हणजे पाण्यात चालणारे किंवा पाण्यात राहणारे त्यांचं भूचर जलचर भूचर त्यानंतर उभयचर आणि चौथा आहे हेचर. जलचर की जे पाण्यामध्ये असत पण माहिती प्रश्न येतो सुरुवात आपण अशी होते की पाण्यामध्ये पाण्यामध्ये असलेल्या प्राण्यांची नावं सांगा म्हणजे मासे कासव बरेचसे सांगतात. त्यानंतर भूचर भू म्हणजे काय जमीन भू म्हणजे काय जमीन जमिनीवर चालणारे किंवा जमिनीवर राहणारे प्राणी कोणा माहिती सर्व आपण जर असणारे जमिनीवरचे प्राणी. त्यानंतर उभयचर उभयचर म्हणजे काय जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये राहतात असे उभयचर. तर पहा मग इथं प्राण्यांचा प्राण्यांचे प्रकार गट आहेत प्राण्यांचे प्रकारचे. परंतु चौथा पर्याय याच्यामध्ये आहे खेचर. खेचर हा एक प्राणी की तो जन्म घेतो असा प्राणी तो की तो एक प्राणी आहे. परंतु हे जे तीन आहे जलचर भूचर आणि उभयचर हे प्राण्यांचे ठिकाण आहेत किंवा ते जलामध्ये राहणारे प्राणी जमिनीवरती राहणारे प्राणी आणि उभयचर प्राणी म्हणजे पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी असे प्राण्यांचे हे गट आहे. त्यामुळे खेचर हा एक स्वतः प्राणी असल्यामुळे हे गट हा सत्तिकांचाही काय बनतो एक गट बनतो आणि खेचर हा या उत्तर प्रश्नातील पर्याय आहे. त्यानंतर खेळ अथवा खेळासंदर्भात प्रश्न. खेळ आपल्याला माहिती पाहिजे कोणते खेळ कसे असतात काय असतं खेळामध्ये किती खेळाडू असतात कोणते खेळ कुठे खेळतात हे सर्व माहिती पाहिजे आपल्याला. क्रिकेट तुमचा आवडीचा खेळ सर्वजण क्रिकेटचा आनंद घेत आहे. आता सध्या IPL पाहताय कोणी मॅच पाहताय हा त्यामुळे आपल्याला क्रिकेटचे नियम समजतात. कसं नियम क्रिकेटमध्ये कधी आउट होतं किंवा कधी कसे खेळ क्रिकेटचे खरे नियम आपल्याला क्रिकेट पाहताना समजतात ऐकल्यापेक्षा पण पाहताना आपल्याला समजतात. त्यानंतर पुढे आता फुटबॉल हॉकी आणि चौथा आहे का बुद्धिबळ. बुद्धिबळ खेळाचे नाव लिहिले तरी तुमच्या समोर लगेच खेळ उभा राहतो. खेळाचं साहित्य तुमच्या डोळ्यासमोर येतो पटकन. क्रिकेट म्हटलं की कोणतं साहित्य फुटबॉल म्हटलं की कोणतं साहित्य हॉकी म्हटलं की कोणतं साहित्य आणि बुद्धिबळ म्हणजे कोणतं साहित्य. तर याच्यामध्ये आता आपल्याला काय पाहिजे की वेगळा घटक कोणता आहे आणि तीन जे घटक आहेत त्यामध्ये काय साम्य आहे का. तिघांचा एक गट बनतोय. तर क्रिकेट हा जो खेळ आहे सर्वांना माहिती आहे मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे. फुटबॉल हा सुद्धा मैदानावरती खेळला जाणारा खेळ आहे. हॉकी हा सुद्धा मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे. परंतु बुद्धिबळ असा खेळ आहे सोमट्यांचा खेळ आहे तो घरामध्ये बसून आपण खेळू शकतो. हा बुद्धिबळ हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला कोणत्याही ग्राउंड वर जायची गरज पडत नाही. म्हणजे हे तीन खेळ जे आहेत ते मैदानावर खेळले जाणारे खेळ आहेत परंतु बुद्धिबळ हा खेळ खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता नाही तो घरातही खेळला जाऊ शकतो. म्हणून हा जो खेळ आहे तो या प्रश्नापैकी वेगळा पर्याय आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर शब्द संग्रहामध्ये खूप प्रकारचे प्रश्न आहेत प्रश्न असतात त्यामध्ये आपलं निरीक्षण करून आपण आपल्याला समजलं पाहिजे किंवा खेळावरचा प्रश्न आहे का अन्न पदार्थ आहे का ते आपल्याला सगळं समजलं पाहिजे. आता यानंतर आपण या वर्गीकरण या घटकातील उपघटक
आकृत्या हा घटक अभ्यासणार आहोत. जर ज्याप्रमाणे आता आपण पाहिलं की वर्गीकरण करताना आपल्याला तीन पर्यायांचा एक गट आणि चौथा वेगळा गट सेपरेट काढला, त्याचप्रमाणे आपण आकृत्यांचा अभ्यास करताना काय करणार आहोत, वेगळा चार आकृती तुम्हाला दिलेल्या असतील. किती आकृती दिलेल्या असतील? चार. तर चार आकृत्यांपैकी एक वेगळी आकृती कोणती आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता इथं मात्र तुमचे डोळे काम करणार आहे. तर दोन प्रश्न आहेत, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. आकृती संदर्भात मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आकृती. आता पहा, निरीक्षण परमात्मा. निरीक्षण मध्ये काय असतं? आता तुम्हाला मी सर विचारलं, काय इथं फळ आहे माझ्यासमोर, हा काय दिसतील तुम्हाला? बघा, निरीक्षणची किंमत अशी आहे, जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढे निरीक्षण व्हा. आता तिथं फळ आहे, तुम्हाला सर्वांना विचारलं की अरे याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा बरं. कोणी काय सांगेल? कोणाचं निरीक्षण असेल की सर मला त्या फळ्याची बॉन्ड्री दिसते, एक वेगळ्या रंगाची बॉडी दिसते. कोणी असंही म्हणेल की नाही मला ते विशेष दिसते, याच्यामध्ये काय तुम्हाला ते चार जे कोपरे आहेत ना फळ्याचे ते काहीतरी ब्लॅक आहेत मला ते दिसत आहेत. कोणी म्हणाल नाही मला तर त्या फळ्यामध्ये हा जो निळा रंग आहे हिरवा रंग हिरवा फळ्याचा तर हिरवा रंग दिसतोय प्रत्येकाच. कोणी म्हणाल की नाही म्हणजे काय असेल की फळा सोडून बाय बॅक साईड होतील, नाही नाही फळा टेकवलाय कशाला देखील महत्वाचं आहे बरं. म्हणजे जेवढे व्यक्ती आहेत तेवढे निरीक्षण असत, पण योग्य निरीक्षण फार महत्वाचं. योग्य निरीक्षण आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवणार. तिथं आकृत्या दिलेल्या आहेत, आकृत्या चार आकृत्यांपैकी एक आकृती आपल्याला ओळखायची. आकृत्या समोर दिलेले आहेत दिसतात सेम, पण जर आपले निरीक्षण योग्य ठिकाणी केलं तर आपल्याला कळणार आहे की तीन आकृत्या सेम आहेत पण एक आकृती मात्र वेगळी आहे ते आपल्याला ओळखायची. या आकृत्यांमध्ये आता तुम्हाला मी सांगणार आहे की हे तर सर्वात क्लिअर झालं की चार आकृती आहेत वर्गीकरणामध्ये आणि त्यापैकी एक आकृती ओळखायची. पण आकृतीमध्ये काय काय असतं, आपल्याला काय काय पाहिजे आकृतीमध्ये? जसं की तुम्ही आता पाहिजे मी तुम्हाला सांगितलं, तसं आकृतीमध्ये काय काय पाहिजे नक्की हे आपल्याला समजलं पाहिजे. तर पहा, आकृतीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते आता हे जे मुद्दे आहेत तुम्ही याचे स्क्रीनशॉट नंतर काढून घ्या किंवा लिहून घेतलं तरी चालेल, पण फार महत्वाचे मुद्दे ते आकृतीमध्ये नक्की काय पाहिलं पाहिजे. तुम्ही म्हणताल आकृती म्हणजे आकृती असते, तुम्हाला आतापर्यंत त्रिकोण चौकोन वर्तुळ आयत माहिती आहे, पण ह्या याचाच वापर या प्रश्नामध्ये केलेला असतो, पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आकृत्यांची रचना. रचना कशी आपल्याला पाहिजे सर्वांना, त्यानंतर रचना त्याचे आकार कसा आहे, आकृती काढलेली आहे आकार कसा आहे त्याचा ते आपल्याला पाहिजे. यासाठी काय महत्वाचं आहे, तुमचं असणार सूक्ष्म निरीक्षण. तुमचं असणार सूक्ष्म निरीक्षण फार महत्वाचं आहे. खूप हुशार मुलं आहेत त्यामुळे तुमचं निरीक्षण नक्कीच चांगलं असणार आहे. पहा, हा घटक अतिशय सोपा आहे. आपल्याला मार्क हे 12 मार्क तर सोडायचेच नाहीत, एकही प्रश्न सोडा एक मार्क सोडायचा नाही आपला, सगळे मार्क आपल्याला मिळवायचे. त्यानंतर मुद्दा आहे की जे आकृत्या आहेत त्या आकृत्यांचा आतील भाग आतमध्ये काय दाखवले बरं नक्की, फक्त आकृती वरच्यावर बघायची का आपल्याला? नाही, आकृतीमध्ये काय आकृतीमध्ये आतला भाग काय वेगळा आहे, सेपरेट आहे काय त्याच्यामध्ये काय वेगळं आहे ते पाहायचंय. त्यामुळे त्यामध्ये आणखी काय असणार आहे बा, त्या आकृतीमध्ये असणाऱ्या रेषा बिंदू त्यानंतर त्यामध्ये असणारे चिन्ही हे शाबिंदू चिन्ही त्यामध्ये आणखी त्या चिन्हांचं स्थान असे वेगवेगळे घटक या आकृत्यामध्ये असणार दिशा दिलेली असतील त्याच्यामध्ये आणखी ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर चार नंबर आहे पहा की
ती जे आकृती दिलेले असतील त्या आकृत्यामध्ये पाण्याचं प्रतिबिंब आहे की आरशातील प्रतिबिंब आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. ती जी प्रतिमा आहे त्यामध्ये आरशातील आहे की पाण्यातील आहे प्रतिबिंब. आपण काय म्हणतो प्रतिबिंब हे फार महत्वाचे आकृती पाहताना हे फार महत्वाचं की आरशातील आहे की पाण्यातील आहे. त्यानंतर अशा प्रकारे आकृती काल पाठ्यवर्गात सांगितलं गेलं असेल तुम्हाला की घटित घटीवत आणि प्रतिघटीवत आकृती घटीवत म्हणजे काय गाड्या ते कसं चालतं सर्वांना माहिती. घटीवत म्हणजे गाड्या जे या मार्गातून चालते बरोबर आहे का. हे घटीवत चा अर्थ होतो की घड्याळ्याप्रमाणे चालणारी आकृती म्हणजे आकृती असं दिलेले असतात चार आकृती दिलेले असतात त्यामध्ये आकृतीचा क्रम असा फिरता 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 असतो पुढच्या आकृतीने पुढे असं फिरतो त्यापुढे थोडं फिरतो असं फिरत फिरत जाणार असतो. त्यानंतर पुढे आहे प्रतिघटीवत म्हणजे तो घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने चालणार आहे वगैरे घड्याळ्याच्या विरुद्ध कसं उलट इकडून अशी फिरणारी आकृती असते. अशा प्रकारे घटीवत आणि प्रतिघटीवत अशा प्रकारच्या आकृत्या यामध्ये असतात. ठीक आहे. हे जे पाच मुद्दे आहेत त्याचा स्क्रीनशॉट आपल्या मोबाईल मध्ये काढून घ्या किंवा तुम्ही लिहिले असतील मुद्दे तर चांगली गोष्ट आहे. स्क्रीनशॉट निघून जातो स्क्रीनशॉटचा फोटो काढला डिलीट मारला गेला तुमच्या वहीमध्ये जर तुम्ही जे आता जे तास चालू आहेत सगळे ऑनलाईन त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या वहीत लिहिल्या ना आणि ती वही तुम्ही जपून व्यवस्थित ठेवली तर तुम्हाला ती वर्षभर उपयोगी पडणार आहे. मोबाईलची मेमरी जास्त झाली मोबाईलमधून काढून टाकलं गेलं ऊन निघून सगळं. परंतु वहीत जर तुम्ही लिहून घेतलं तुमच्या नोटबुक मध्ये तर ते तुम्हाला वर्षभर पुरणार त्याचा तुम्हाला फायदा होणार. अतिशय महत्वाचे तुमचे हे जे तुमचं स्कॉलरशिप वर्षभर चालणार आहे त्यासाठी हा हे तास तुम्हाला फार आवश्यक आहे विद्यार्थ्यांना त्याचं तुम्ही थोडस मनावर घ्या. पालकांनी सुद्धा यामध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य करायचं आहे. सुट्टीचे दिवस आहेत तरी सुद्धा सर्व पालकांनी सहकार्य करा मुलांच्या अभ्यासामध्ये मुलांना सोबत राहा आणि तास त्यांचा चुकू देऊ नका. वेळेवर तास आपला नेहमी सुरू होतो. चला तर आपण आता आकृती संदर्भात आता आपण आकृती आता प्रत्येक आकृती काढणे इथे शक्य नाही तर आपण आता आपल्या स्क्रीनवरती आकृत्या दाखवणार आहे तुम्हाला आणि त्याप्रमाणे आपण काय करूया की त्या आकृतीमध्ये काय वेगवेगळं असतं याचा अभ्यास आपण करणार आहोत. तुमच्या समोर या ठिकाणी आकृत्या शेअर करत आहे. नऊ नंबरच्या आकृती तर आपण निरीक्षण निरीक्षण सुद्धा झालं पाहिजे लगेच. तर
त्यानंतर तीन नंबरचा जो पर्याय या तीन नंबरचा पर्याय जर पाहिला आपण तर इथे तसे सर्व आहे पा आहे परंतु काहीतरी बदल आपण किती काम होतो आपले निरीक्षण होत पा त्यानंतर चार नंबरचा जो पर्याय आहे त्या ठिकाणी सुद्धा वर चौकोनाला तिथे असे थोडेसे कर्व किंवा म्हणजे असं वक्र रेषा काढलेली पहा तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात लगेच येणार आहे पहा की याचे कान कसे बघा याचं कोणाला असे दिलेले कान नाही असे कान याचे कान असते तीन नंबरला मात्र एक असा आणि एक उलटा काढलेला आहे पहा म्हणजे याचा अर्थ असा की तीन नंबर यामधील पर्यायाचं उत्तर आहे पहा हे तिघांचा एक गट झाला एक नंबर दोन नंबर आणि चार नंबर या तिन्हींचा एक गट झाला आणि तीन नंबर ही आकृती मात्र याच्यामध्ये काय आहे वेगळी आहे त्यानंतर पुढे दहावा प्रश्न बघा दहावा प्रश्न काय तुमच्या लक्षात येईल की हा आता एक सा आहे बघा इथं इंग्रजी कॅपिटल अक्षरामधील एक सा आहे दोन नंबरला डी आहे कॅपिटल तीन नंबरला सी आहे कॅपिटल आणि चार नंबरला एम आहे कॅपिटल हा काही जण मला म्हणतील चला हे तर सगळे अक्षर एबीसीडी मधले अक्षर आहेत काय वेगळे काहीच वेगळे नाही असं होईल पण जो निरीक्षण करतो ओरिजिनल त्याला लक्षात येईल तरी चला एक से मग आता इथं तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला जे मागाशी फळ्यावर लिहून दिले मुद्दे मी ते फार महत्वाचे त्या आकृती पाहताना सर्व सर्व पाहायचं आपल्याला किती पाण्यातील आहे आशेतील आहे असं पण पाहिजे तर पहा या कडून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एक नंबरची आकृती पाण्यामध्ये तिची प्रतिबिंब तिचे जे प्रतिबिंब दिसणार आहे ते सेम दिसणार आहे पा असंच दिसणार आहे त्यानंतर दोन नंबरची जी आकृती आहे डी त्या डीच सुद्धा प्रतिबिंब पाण्यामध्ये असंच दिसणार आहे त्यानंतर सी सीच सुद्धा प्रतिबिंब पाण्यामध्ये असंच दिसणार आहे परंतु जो चार नंबरचा पर्याय आहे ना एम त्या एमचं प्रतिबिंब मात्र उलट दिसणार आहे म्हणजेच काय दिसणार आहे तो डब्ल्यू दिसणार आहे म्हणजे हा चार जो पर्याय आहे तो पूर्णपणे वेगळा आहे एक दोन तीन पर्यायाचा एक गट आणि चौथा पर्याय आपलं उत्तर असणार आहे कारण तो वेगळा आहे अशा प्रकारे आपलं निरीक्षण ठेवायचं आहे पहा त्यानंतर पुढं अकरावा प्रश्न पहा आता आपण अकरावा प्रश्न तुम्ही जर पाहिला तर तो तुमच्या अपूर्णांकाशी निगडीत आहे बरं का अपूर्णांक सगळ्यांना माहिती आहे हा त्यामध्ये जसं की आपण शिकलेलो आहे की वन एक अंश छेद चार एक अंश छेद चार म्हणजे आपण त्याला काय म्हणतो चार पैकी एक भाग म्हणजे पाव भाग चार पैकी एक भाग म्हणजे पाव भाग त्यानंतर एक अंश छेद दोन म्हणजे दोन पैकी एक भाग म्हणजे अर्धा दोन पैकी एक भाग म्हणजे अर्धा त्यानंतर तीन अंश छेद चार म्हणजे चार पैकी तीन भाग म्हणजे पाऊन भाग हे आपण अपूर्णांकामध्ये शिकलेलो आहोत पहा तर त्यामध्ये त्या त्या अपूर्णांकावर आधारित हा प्रश्न आहे पहा तर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात असं येईल पहा की या ठिकाणी एक एक नंबरची जी आकृती आहे या एक नंबरच्या आकृतीमध्ये समान चार भाग केलेले आहेत पहा एक दोन तीन चार पण समान चार भागापैकी किती भाग रंगवलेले आहेत दोन भाग रंगवलेले आहेत आता चार पैकी दोन भाग रंगवलेले आहेत म्हणजे किती भाग रंगवला रे तर तो भाग रंगवलेला आहे अर्धा किती रंगवलेला आहे वन हाफ म्हणजेच एक एक अंश छेद दोन असा हा एक नंबरचा भाग रंगवलेला आहे त्यानंतर दोन नंबरची आकृती पहा दोन नंबरच्या आकृतीमध्ये किती भाग त्या आकृतीचा जो वर्तुळ आहे त्या वर्तुळाचे किती भाग समान भाग केलेले आहेत पहा बरं
तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, आठ वर्तुळाचे भाग केलेले आहेत, परंतु त्या आठ पैकी चार भाग जे आहेत ते रंगवलेले आहेत. आठ पैकी चार भाग रंगवले म्हणजे किती रंगवले, अर्धा भाग रंगवला म्हणजे इथं पण अर्धा आहे. चला, पहिल्या आकृतीमध्ये सुद्धा अर्धा भाग रंगवलेला आहे, दोन नंबरच्या आकृतीमध्ये सुद्धा अर्धा भाग रंगवलेला आहे. तर आता तीन नंबरच्या आकृतीकडे आपण जाऊ. तीन नंबरच्या आकृतीमध्ये बघा, आता इथं चौकोन दिलेला आहे, चौकोनाचे किती भाग केलेत पहा, मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ भाग केलेले आहेत पहा. मग आठ भागापैकी किती भाग रंगवलेला आहे पहा बरं, एक आणि दोन. अरे म्हणजे याचा अर्थ असा की म्हणजे इथं आठ पैकी जर पहिल्या दोन आकृतीमध्ये जसं निम्मा निम्मा भाग रंगवलेला आहे अर्धा भाग, तसं यामध्ये अर्धा भाग रंगवलेला नाही, काहीतरी वेगळं दिसतंय. चला आता ते सोडू, आपण पुढची आकृती पाहू थोडीशी. हा अरे आकृती तर षटकोन आहे. हा षटकोन मध्ये मोजू भाग किती केले, बघा समान भाग एक दोन तीन चार पाच सहा, सहा समान भाग आहेत. हा मग त्यामध्ये रंगवलेला भाग किती बघा बरं, एक दोन आणि तीन. अरे चला ठीक आहे, म्हणजे हे बरोबर अर्ध रंगवले बरं का, म्हणजे याचा अर्थ एक नंबरची आकृती, दोन नंबरची आकृती आणि चार नंबरची आकृती या तिन्हीमध्ये त्या आकृत्यांचे अर्धे भाग रंगवलेले आहेत पाच समान भागापैकी, पण तीन नंबरच्या आकृतीमध्ये मात्र अर्धा भाग रंगवलेला नाही. म्हणजे हा तीन नंबरचा पर्याय हा वेगळा आहे, या चौघांमध्ये तीन नंबर वेगळा आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे तीन. बस अपूर्णांक असे सोपे जे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात ते आपल्याला फक्त समजले पाहिजेत पटकन, ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न घेऊया, बारावा प्रश्न घेऊ आपण. हा अगदी सोपं, पाहता पाहता नजर बसते बघा आपली. अरे आपण घरी जाता जाता शाळा सुटली किंवा शाळेत घरी शाळेत जाताना मजा करत जातो, बघत बघत जातो रस्त्याने, तुम्हाला जाताना काही बदल जाणवतो तो तुमच्या लक्षात येतो, घरून शाळेत येईपर्यंत काहीतरी नवीन दिसतं का तिथं तुमचं लक्ष जातं. म्हणजे चला अरे मागं शिकत ही गाडी नव्हती, सकाळी मी आलो तर तिथं गाडी नव्हती उभी, आता जाताना गाडी उभी आहे, हा झालेला बदल हे तुमचं निरीक्षण नाही का. म्हणजे जाता जाता चालता चालता आपण ज्या अवतीभोवतीच्या गोष्टी बघतो, निरीक्षण करतो, त्या निरीक्षणात आपण बरंच काही शिकत असतो. पाहता हे बारावा प्रश्न तुमच्या समोर, बारावच्या प्रश्नांचा बारावा प्रश्न तुमच्या समोर मांडलेला आहे पहा आकृत्या. एक सहज नजर मारली तर लगेच लक्षात येण्यासारखे बघा इथं. अरे त्या आकृत्यामध्ये पाहता इथं वर्तुळ तर सर्व ठिकाणी आहे, ठीक आहे. वर्तुळामध्ये मध्यभागी रेषा मारून बघा, इथं पहिल्यांदा त्रिकोण काढलाय, इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे, दोन नंबरच्या आकृतीत चौकोन, तीन नंबरच्या आकृतीमध्ये चौकोन, चार नंबरच्या आकृतीमध्ये चौकोन. अरे मग चला सरळ आहे की एक नंबरचा पर्याय हा चार मध्ये वेगळा आहे की या ठिकाणी त्रिकोण काढलेला आहे, म्हणून आपल्या बारावीचं उत्तर काय असणार इथं, एक नंबर, एकदम सोपं. तर आता पुढे जाऊया तेरावा प्रश्न बरं का. पहा तेरावा मधला आकृत्या पहा सर्वांनी, पहा सगळ्या सर्व आकडे तुमच्या ओळखीचे आहेत बरं का, काय वेगळं काही नाही. काय आयत आहे, इथं त्रिकोण आहे, इथं पंचकोन आहे आणि इथं वर्तुळ आहे. पाहता बघा तर पहिल्या आकृतीमध्ये एक नंबरच्या दोन आयत एकामेकामध्ये मिसळलेले आहेत पाहाशे, दोन काय केलेले आहेत ते सेम, दोन्ही सेम आहेत, दोन्ही सेम सेम आयत जे आहेत ते एकामेकाला असे काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. पहा दिसतंय का सर्वांना, तर एकमेकांना छेदतात बघा ते सगळं जण. तर पर्यंतर त्रिकोण जो आहे दोन्ही त्रिकोण सेम आहेत, ते एकमेकांना छेदलेले आहेत. इथं पण पंचकोन आहे, ते एकमेकाला छेदलेले आहेत. इथं वर्तुळ आहे, ते एकमेकाला छेदलेले आहे. चला छेदलेले आहे म्हणजे सगळे उत्तर बरोबर आहेत का, सगळे उत्तर बरोबर आहेत का, नाही. तर छेदलेले आहेत पण पहा प्रत्येक आकृतीमध्ये छेदलेल्या आकृत्या दोन्ही आकृत्या समान आहेत. एक नंबरची आकृती समान आहेत, त्रिकोण दोन नंबरचे समान आहेत, चार नंबरचे वर्तुळ समान आहेत, परंतु तीन नंबरची आकृती मात्र दोन्ही आकृत्या समान नाही, कारण एक आकृती मोठी आहे एक छोटी आहे. म्हणून या तेराव्या प्रश्नामध्ये तीन नंबरचा पर्याय हा वेगळा गट तयार होतो, म्हणून तीन हे आपलं काय आहे, उत्तर आहे. त्यानंतर पुढे आता आपण चौथावा प्रश्न पाहूया. पहा चौथावा प्रश्न, तर चौथ्या प्रश्नामध्ये
तुम्ही जर पाहिलं बघा कोण झाड दाखवले ते आपण जसं धरू की झाड दाखवले आणि झाडाला ते फांदे आहेत किंवा पाने आहेत धरा आपलं निरीक्षण महत्वाचं आहे मला तर झाडाला फांद्या वाटतात त्याच्या आता पहिली जी आकृती आहे त्याला मला चार फांद्या वाटल्या दोन आकृतीला पण काय बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात वाट सात आहेत बघा तीन नंबरच्या आकृतीला तीन फांद्या मला दिसतात त्यानंतर चार नंबरच्या आकृतीमध्ये एक दोन म्हणजे फांद्या म्हणजे पान पानजून म्हणू आपण त्याला एक दोन तीन चार पाच पा आता बघा इथं तर आपल्याला पाहिजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पानं आहेत किंवा ते फांद्या आहेत असं धरा पा एक नंबरला किती सारवणे पाहिलं चार त्यानंतर दोन नंबरला एक दोन तीन चार पाच सहा सात चार सात तीन बघा दोन नंबरला सात तीन नंबरला तीन चार नंबरला पाच लक्षात काय येते का थोडस येते ना झाड मान्य पानं मान्य पण फरक आहे ना काय फरक आहे बघा बरं तर फरक काय आहे की आकृत्यामध्ये सुद्धा बघा सम आणि विषम येते सम विषम गणिताचा बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना तुमचं पाठलाग करतं ते सारखं तुम्ही कुठे गेलं तरी सम आणि विषम तुमच्या सोबतच आहेत पा तर इथं पाहिलं आपण दोन नंबरला सात म्हणजे सात हा विषम आहे तीन तीन नंबरच्या आकृतीमध्ये तीन पानं विषम चार नंबरला पाच पानं पाच हा अंक विषम आहे परंतु एक नंबरचा जो आहे त्याचा चार आहेत चार ही संख्या सम आहे की विषम आहे सम आहे म्हणून हे तिन्ही पर्याय जे आहेत दोन तीन आणि चार हे विषम आहेत आणि ही आहे सम म्हणून एक नंबरचं उत्तर आपलं असणार आहे पहा चौदा दिवस त्यानंतर पुढे आता पंधरावा प्रश्न घेऊया आपण पहा पंधराव्या प्रश्नामध्ये निरीक्षण महत्वाचं आहे कोणाला ते टोपी वाटेल आपण कार्यानुभवमध्ये टोप्या करतो टोपी करतो विविध वस्तू करतो कागदाच्या टोपी वाटेल अरे एखादा मुलगा नाही टोप्या तरी ठीक आहे पावसाळी दिसते उन्हाळी दिसते काय टोपी आहे का ठीक आहे पण आपलं निरीक्षण काय पाहिजे इथं आपले आकार पाहता आपले आकार काय पाहिजे बघा पंधरा आकृतीमध्ये त्यात आपल्याला सरळ सरळ दिसतं की याच्यामध्ये चला हा एक आयत आहे बरं का इथं एक हा एक आयत हा एक दोन आयत जोडलेले आहेत आणि दोन आयतांनाच या ठिकाणी काय जोडलेले बघा एक अर्धवर्तुळ जोडलेलं आहे पहा काय जोडलेलं आहे अर्धवर्तुळ या ठिकाणी जोडलेलं आहे हे आपल्या लक्षात येते येते का पहा बरं सर्वांच्या लक्षात तर पहा दोन आयत आणि एक अर्धवर्तुळ ओके एक नंबरला आहे असं दोन नंबरला काय बरं हा दोन नंबरला सुद्धा दोन आयत ठीक आहे बरोबर आहे आणि एक अर्धवर्तुळ बरोबर म्हणजे पहिला आणि दुसरा तर एकदम सेम 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 एकदम दोघं सेम सेम चला तिसऱ्याकडे जाऊया तिसऱ्यामध्ये काय दोन आयत इथं एक आयत इथं एक आयत आणि एक अर्धवर्तुळ अरे तिन्ही सेम झाले आता काय चारही सेम आहेत काय बघू बरं आपण काय समजा ना पहिले तर तीन सगळे सेम निघाले चौथ्यात बघू बरं आपण दोन आयत आहेत आपले अरे इथं तर एकच आयत आहे हा दुसरा आयत इथे नाहीये आणि हा त्याच्या बदली मात्र दोन अर्धवर्तुळांनी काढलेत म्हणजे पण या पहिल्या तीन ज्या क्रम आहेत त्या तिनांचा जो गट बनलाय त्या गटामध्ये हा चौथा येत नाही हा जरा वेगळा आहे हा सेपरेट आहे म्हणून याचं उत्तर काय येणार आहे चार नंबरचा पर्याय पंधराचं उत्तर काय येणार आहे चार नंबरचा पर्याय येणार आहे आता पुढे पहा आता आपण एक आता प्रसक्रम इथं खालीवर झालेला आहे ठीक आहे हरकत नाही पाच नंबरचा एक प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत पहा आकृती पाहताना आपल्या नजरेला लगेच बसलो नजरेत बसलं आपल्या बघा काय एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर चला सगळे तर फुगे दिसतात फुग्यामध्ये काहीतरी एक आकृतीमध्ये एक आकृती मी सांगितलं मगाशी तुम्हाला आकृतीच्या आतमध्ये असेल आकृती शोधा तर मग तुमचं लक्षात येईल की काय फरक आहे चला तिथं फुगा आहे हा त्याच्यामध्ये एक आकृतीमध्ये एक ते चिन्ह आहे बघा बदामासारखं त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा तीन त्याचप्रमाणे सेम आहे बदामाचं चिन्ह असलेलं त्याचप्रमाणे फुगा ते तो आकार आणि मध्ये बदामाचं चिन्ह सेम आहे अरे हे तर सगळं सेम निघालं आता काय मग पुढचंही सेम असेल काय बघू आपण काय आता फरक आहे इथंही बघा फुगा आहे ते वाटील चिन्ह आहे अरे इथं बदाम आहे पण अरे हा बदाम जो आहे तो कसा आहे उलटा उलटा झालेला आहे म्हणजेच या तीन पहिला एक नंबर दोन नंबर तीन नंबर पर्यायापैकी हा चौथा पर्याय नक्कीच वेगळा झालेला आहे
म्हणजे या तीन तिन्हींचा वेगळा गट तयार होतो आणि हा चौथा गट, त्यामुळे याचं उत्तर आहे चार नंबरचा पर्याय. अशा प्रकारे पहा मला विद्यार्थी मित्रांनो, आपलं निरीक्षण निरीक्षण आपल्याला वाचवणार आहे बरं का, छान मार्क पाडून देणार आहेत. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे की आपलं निरीक्षण पाहिजे आणि हे जे मार्क आपले हातचे मार्क आहेत मार्क घालवायचे नाहीत अजिबात. हे जे अशा प्रकारे हे जे मार्क आहेत घालवायचं नाही, तर हा बुद्धिमत्तेमधील वर्गीकरण हा अतिशय सोपा घेतो. त्यामध्ये शब्द संग्रह प्राकृत्या आपण अभ्यास केला होता. त्यानंतर आपण आता पुढच्या तासाला पुन्हा वर्गीकरणाची देवी असलेला घटक संख्या तो आपण पाहणार आहोत. परंतु आज जो तास झाला त्या कॉलेजने स्क्रीनशॉट काढली तुम्ही किंवा जे लिहिलेलं आहे याचा दिवसभर अभ्यास करा. सुट्टीचे दिवस आहे, सुट्टीचा आनंद घ्या, नक्की घ्या. परंतु दोन तास, फक्त दोन तास जरी अभ्यास करा स्कॉलरशिपचा आतापासूनच कंटिन्यू सुरू केला ना, तुम्ही नक्कीच, मला विश्वास आहे बाबा, तुम्ही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तुम्ही ज्ञानी मुले हुशार मुले सगळे आणि तुम्ही 100% येणार. राज्यामध्ये येणार, राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येणार, जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येणार. हा तुम्हाला करणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला मात्र अभ्यासामध्ये सातत्य घ्यावं लागणार आहे. अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे, नाही तर काय, आता शिकलो सकाळी केला अभ्यास त्यानंतर दिले वही टाकून नाही का, परत पुढचं तास दुसऱ्या तासाचे काढले नको. आज जे शिकवलं त्याच्यावर 1 ते 2 तास तुम्ही जरी बसले ना अभ्यास करत तुम्हाला सरांनी काय शिकवलं बरं आपल्याला, ठीक आहे, आपण आपल्याला आपलं येतं का पाहू आपण, असं सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे, तुम्हाला अभ्यासासाठी आणि पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बुद्धिमत्ता या विषयाचं वर्गीकरण या घटकावरती किरण माने सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल माने सरांचं तसंच आजच्या या ऑनलाईन क्लाससाठी तंत्रज्ञ मार्गदर्शक म्हणून राजीव शिंदे सर, प्रवीण शेरकर सर आणि ज्यांचं सूक्ष्म निरीक्षण आहे असे पंचायत समिती नगरचे कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी आदरणीय बाबूराव जाधव साहेब यांचे देखील मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो आणि सरांचे देखील मार्गदर्शनाबद्दल आभार मानतो आणि या ठिकाणी आजचा ऑनलाईन क्लास संपला असं जाहीर करतो. थँक्यू माने सर. धन्यवाद.